सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। नमस्कार, गणपति भी या उत्सवाला म्हटलं तर पितृपक्षामध्ये स्थापन झालेला गणपती आहे। आणि ह्याचा इतिहास असा आहे की 1855 आमचे पूर्वज खंडोजी राजे उर्फ चिमणा बापू हे बंगालला लढाईला गेले होते, कारण तिथं ब्लॅक मॅजिकचा खूप मोठा प्रकोप होता आणि तिथल्या लोकांनी मदत मागितली आणि त्यांना मदत करण्यासाठी ते त्यावेळेस बंगालला गेले। आणि बंगालला जायसाठी त्यावेळेस 4 ते 4.5 महिने जाण्याला आणि 4 ते 4.5 महिने यायला त्यांना लागायचे। आणि ते जेव्हा इथून गेलं तर ह्यापूर्वी जे गणपती बसतात आपले घरगुती गणपती बसायचे त्यावेळेस त्यांना नवस बोलून ते गेले। आणि ते जेव्हा वापस आले तर दुसऱ्या वर्षीचे मी गणपती उठून गेले होते आणि नवस पूर्ण करायचा होता, विजयाचा नवस, कारण ते जिंकून आल्यामुळं त्यांना तो नवस पूर्ण करायचा होता। तर त्यावेळेस काही विद्वानांसंग त्यांनी बैठक घेतली आणि सगळ्यांनी म्हटलं की महाराज आता हे पुढच्या वर्षी त्याची स्थापना होऊ शकते, पण त्यांनी म्हटलं की बा नवस फेडल्याशिवाय मी पुढची मोहीम करू शकत नाही आणि नवस फेडायचा आहे। म्हणून पितृपक्षाची चतुर्थी हा तोच मुहूर्त असतो जो गणेश चतुर्थीचा मुहूर्त असतो स्थापनेचा, आणि म्हणून ह्या गणपतीला नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी तो बसवला। आणि याचं विशेषतः म्हणजे हे की ते म्हणत होते की जेव्हा मी लढाईच्या मैदानामध्ये जात होतो तर मला असं वाटत होतं की 16 आयुध घेऊन गणपती माझ्या मागे आहेत आणि ते 16 हाताचे गणपती म्हणून त्यांनी त्यावेळेस ते स्थापन केले। आणि तो हडपक गणपती उत्सव म्हणजे आता त्याने तो सुरू झाला। त्याचं मस्करा नाव पडण्याचं मागे एक इतिहास आहे। ह्या गणपतीसमोर जिंकण्याचा जे उत्सव असतो तो सर्व उत्सव इथं साजरा करण्यात आला, पूर्ण वाड्यामध्ये वाडा ओपन करण्यात आला होता त्यावेळेच्या लोकांसाठी। आणि त्याच्यामुळे नकला वेगळेवेगळे त्यावेळेचे जे मी हे संस्कृती असतील ते सर्व त्या गणपतीसमोर एक जिंकण्याच्या खुशीमध्ये साजरे केलं। म्हणून बा या गणपतीसमोर मश्करी केली तरी चालते, म्हणून ते मश्कऱ्या गणपती बी त्याला म्हणण्यात आलं कालांतराने। आणि 265 वर्ष यावेळेस तिला होऊन झाले, 1755 यांची स्थापना झालेली आहे। करता दुख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झडके माड मुक्ता फणांची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। खाली लोटांगण वंदेन चरण डोळ्यांनी पाहिण रूप तुझे, प्रेमी आलिंगिनी आनंद पूजनी भावे ते। या वर्षी फार छोट्या प्रमाणात उत्सव करण्यात येत आहे, कारण की आपल्या सगळ्याला माहिती आहे की कोविड हा जो प्रकोप आहे पूर्ण जगामध्ये, या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर हा असा उत्सव फार कमी प्रमाणात साजरा करण्यात येत आहे। जे भी दर्शनार्थी इथे येतात आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही आपण समोर एक विनंती करा की हे जे संकट आलेलं आहे हे संकट लवकर लवकर दूर होऊन सगळं सुजलाम सुफलाम होऊ द्या, असं एक बापांचे चरणी प्रार्थना करा म्हणून आम्ही सर्वांना अशी विनंती केलेली आहे। आणि हा उत्सव फार मोठ्या ह्याच्यात होतो, मागच्या लिमका ब्रुकनी ह्याची नोंद घेतली होती विसर्जनाची, यावेळेस गिनीज बुक घेणार होती, पण ह्या प्रकोपामुळं हा उत्सव फार छोट्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। तसंच NGTV ऑरेंज सिटीला मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी एक चांगलं कार्य करत राहावं आणि सत्याची बाजू लोकांसमोर आणण्याचं कार्य करावं, त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा। बिछा दो अपनी पलकों को, बिछा दो अपनी पलकों को, मेरे सरकार आए हैं। दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात इथे मस्कऱ्या हडपक्या गणेश उत्सव हा साजरा केला जातो। 1755 सुरू झालेला हा उत्सव
आज 265 वर्ष या उत्सवाला पूर्ण झाले आणि अविरत हा उत्सव असा धूमधडाक्याने या सीनियर भोसला पॅलेस इथं साजरा होतो दरवर्षी। यावर्षी कोरोनामुळे या उत्सवाची भव्यता ही कमी आहे, कारण का जगभरात कोरोनाचा आपण जो प्रभाव बघतो आहे त्याच्या हिशोबाने आणि काळजीच्या हिशोबाने आपण यावर्षी या उत्सवाला एक शांत स्वरूप प्रदान केलं आहे। पण दरवर्षी हा उत्सव जो आहे हा फार मोठ्या प्रमाणात इथं साजरा होतो, 10 दिवस मोठे मोठे कार्यक्रम या जागी साजरे होतात, जसं लावणी आहेत, नकला आहेत, ऑर्केस्ट्रा आहे, विविध कीर्तन आहेत, अशा प्रकारे या उत्सवात 10 दिवस कार्यक्रम असतात आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून बरेचसे भाविक इथं या गणरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी आवर्जून येतात। यावर्षी कोरोनाचा जो दुष्प्रभाव पूर्ण जगभर पसरला आहे, आपण बघतो आहे की पूर्ण जगभर या कोरोनाचा महामारीचा जो प्रभाव आहे, आता ह्या दिवसात केसेस फार वाढून आल्यात। काही नागपुरात 2205 रुग्ण आढळले आहेत आणि मृत्यूची संख्या वाढत चालली आहे। मी लोकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी आपली कृपया करून काळजी घ्या, जे आपल्या घरातले बुजुर्ग लोक आहेत त्यांना कृपया करून बाहेर निघू देऊ नका आणि अनावश्यक कामाने घराबाहेर निघू नका, बाजारात गर्दी करू नका। काही दिवस हे संकट आपल्याला झेलायचं आहे, मग गणरायाच्या कृपेने परत आपले चांगले जुने दिवस परत येतील, हेच मी आपल्याला सांगू इच्छितो। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, मेरे सरकार आए